छत्रपति शिवाजी महाराज जयंती महोत्सव के उपलक्ष्य में ऋषि बाग स्थित महर्षि व्यास सभागृह में 21 फरवरी को शाम 6 बजे जम्मू कश्मीर लद्दाख कल और आज विषय पर सांसद जामयांग त्शेरिंग नामग्याल इनके व्याख्यान का आयोजन किया गया है। जीवाड़ा फाउंडेशन द्वारा सामाजिक कार्य किया जाता है। हर साल छत्रपति शिवाजी महाराज जयंती के उपलक्ष्य में व्याख्यान का आयोजन किया जाता है। उसी तरह इस साल भी व्याख्यान कार्यक्रम आयोजित किया गया है, जिसमें लद्दाख के सांसद जामयांग त्शेरिंग नामग्याल इनका जम्मू कश्मीर लद्दाख कल और आज विषय पर व्याख्यान होगा। यह मागची भूमिका अशी आहे की आपण बघितलं की जेव्हा 370 कलम रद्द झालं, का रद्द करावं लागलं, त्याच्यामध्ये नेमके असे कोणते कारण होते की तिथल्या लोकांची इच्छा होती किंवा 370 कलम रद्द व्हावं, हा विषय मूळ जिथे ज्यांनी अनुभवला आहे आणि ज्यांचं पार्लमेंटमध्ये या विषयावरचं भाषण खूप प्रसिद्ध झालं, अनेक लोकांनी ते ॲप्रिशिएट केलं, म्हणजे इतकं ॲप्रिशिएट केलं की हे जे खासदार आहे जामयांग त्शेरिंग नामग्याल यांचं ट्विटर अकाउंट ते जेव्हा आधी हँडल करायचे तर 4000 लोक त्यांच्याशी जुळले होते, पण जेव्हा पार्लमेंटमध्ये त्यांचं भाषण झालं या विषयावर तर त्याच्यानंतर त्यांचं ट्विटरचं जे अकाउंट आहे त्याच्यावर आज 1,60,000 जवळपास त्यांच्याशी लोक जुळलेले आहेत, तर याच्यावरून त्यांचं भाषण किती प्रभावी होतं हे कळतं। आणि प्रत्यक्ष ज्यांनी तिथला अनुभव घेतलेला आहे की 370 असताना तिथली परिस्थिती काय होती आणि 370 कलम रद्द झाल्यावर आज काय परिस्थिती आहे, तर तिथल्याच माणसाकडनं ते ऐकावं आणि आपल्या इथल्या जनतेला नेमकं ते सगळं कळावं म्हणून आमचा आग्रह होता की त्यांनी येऊन इथे आपलं व्याख्यान करावं, आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्यांनी येण्याचं नक्की केलं आणि ते येणार आणि सगळ्यांना हे आपल्याला ऐकायला मिळेल की 370 बद्दल काय ते सांगतात, ती उत्सुकता आमच्यामध्ये पण आहे। इस कार्यक्रम को अध्यक्ष के तौर पर विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस उपस्थित रहेंगे, तो मुख्य उपस्थिति में आरएसएस के सर संघचालक श्रीधरवर जी गाड़गे, पूर्व सांसद अजय संचेती और अन्य मान्यवर उपस्थित रहेंगे। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।